भारत आणि इंग्लंड यांच्या चेन्नई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं सामन्यावर पकड घेतली आहे भारताचा पहिला डाव आज तीनशे एकोणतीस धावावर संपला त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड संघ एकशे चौतीस धावातच गारद झाला आर अश्विनने पाच गडी बाद केले अक्षर पटेल आणि इशांत शर्मा त्यांनी प्रत्येकी दोन तर सिराजने एक बळी मिळवला आजचा खेळ थांबला तेव्हा भारताचा एक बाद चोपन्न धावा झाल्या होत्या सलामीचा फलंदाज रोहित शर्मा पंचवीस तर चेतेश्वर पुजारा सात धावावर खेळत होता भारताकडे दोनशे एकोणपन्नास धावांची आघाडी आहे नवामहाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ